कोणी आहे का? कोणी आहे का? राम राम गुरुजी, इकडे कुठं वाट चुकली म्हणायची? वाट चुकली नाही, मुद्दाम वाट वाकडी करून आलोय. माझ्यासाठी या की बसा. बसायला नाही आलो. बाय बाय बाय. भिजून कसं आलं साहो? थंडीनं काकडशीला की? थांबा. मला हे सांगा, आमचे लोक आले होते? तुमचे? होय, आमच्या गावचे. वय गुरुजी, तुमचे लोक हित कसे येतील? मग नाव नदीच्या या तीराला कसे? आता तुमचे नाव या तीराला कसे आली हे मला वाटत ठाव आली असेल. आणि वय गुरुजी, तुमच्या आदर्शाचं हो काय? योच का आदर्श तुमचा? तेच बघायला आलोय. बघायला? गुरुजी, भाकरीचं तुकडं टाकल्यावर कुत्र जसं धावून येत तशी तुमची माणसं माझ्या माग या लागली आहेत. आणि म्हणा आदर्श का? आदर्श माणसं वा वा गुरुजी, चांगला आदर्श आहे तुमचा. बाई, गावाला बिघडवून काय पुण्याई मिळवणार आहात? बिघडून काय बिघडवलं? अहो काय सांगू मी तुम्हाला, सगळा देह या बाई खर्ची घातलाय मी. कशासाठी गुरुजी, कशासाठी? उकळत्या पाण्याला झाकण घातलं तर झाकण उडून जात. बाई, नेमकं कुठं दुखतंय? घाबरू नका, गुडघ्याचे शीर जरा दुखावल्यासारखी दिसते. आपण यांना आत नेऊया. तुम्ही तुम्ही आता इथे गर्दी करू नका. काय करू बाई? मला मला सांगा बरं, कुठं दुखतंय? आता एक करायचं, पाय अजिबात हलवायचं नाही. उद्या जरा काहीतरी त्याला झाडपाला वगैरे वाटून लावला ना, म्हणजे मग चार एक दिवसात हलकं वाटेल. बाकी तुम्हाला नुसतं नाव सांगून तरी काय कळणार आहे म्हणा. तुम्ही असं करा, उद्या सकाळी माझ्याकडे कोणाला तरी पाठवा. पण तो पाला आणायचा, वाटायचा आणि त्याचा लेप बांधायचा, ही सगळी भानगड आम्हाला जमल का? मग असं करा. नाही तर मीच असं करतो, मीच येईन. तुम्ही येणार माझ्यासाठी?
तुमच्यासाठी म्हणजे तुमचा पाय बरा करण्यासाठी. म्हणजे माझ्यासाठी? अहो घराण्यात चालत आलेली वैद्यकीय आहे आमची. कुणीही आजारी असो, वैरी असला तरी त्याला औषध देणं हे आमचं कर्तव्यच आहे. खरच तुझा गुडघा दुखायला लागलाय भैया. गुरुजी तमाशा म्हणजे काय हो? तमाशा? हो या कवितेत शब्द आलाय बघा. शाळेशी जाताना मुलांनी वाटेत तमाशा पाहत थांबू नये. हा कवितेतला तमाशा. अरे तमाशा म्हणजे खेळ. कसला? अरे रस्त्यावरचा कसलाही खेळ पाहत मुलांनी उभं राहू नये असा त्याचा अर्थ. आता तुम्ही थोडा वेळ गप्प बसा, मनातल्या मनात वाचा आणि मग नंतर 10 ओळी शुद्ध लेखन करा. काय चाललंय आणि काय हो थोडं घामाघूम कशानं झालंय सा? नाही हे शिकवणीला जरा मुलं आले. पण तुम्ही कशा करता आला होता? ते हे मीटिंग कवा घ्यायची. मीटिंग? कसली मीटिंग? होय का विसरला सगळं काय तुम्ही? औंदा हायस्कूल काढायचं म्हणताय ना मग, त्यापैकी मीटिंग घ्यायला पाहिजे असं तुम्ही तर म्हणत होता सगळी. हा हा ती मीटिंग, ती आपण आज नाही आज नको, परवा घेऊया ना. परवा बसूया म्हणता? ठीक आहे मग तसं समजा गावकर असली कळवतो. मग रातच बसू. बस चालत्या तुमचं येतो. आता तुम्ही जरा थांबा बघू, हे पा माझ्या हातातलं काम मी आधी उरकतो आणि मग मी तुमच्याकडे बघतो. समजा बस बसा. राम राम. मला वाटलंच होत. काय तुम्ही येणार म्हणून? अहो त्यात वाटायचं काय, मी येणारच होतो. बाई कुठे आहेत? ते काय उभे आहेत एका पायावर. काय काल काय सांगितलं होतं मी तुम्हाला? पाय अजिबात हलवायचा नाही म्हणून सांगितलं होतं तुम्ही आणि तुम्ही अशा इथे येऊन उभ्या राहिलाय. काय करू तर चैनच पडे ना, तुमची वाट बघत उभी राहिली. अरे अहो अशी लंगडी घालून आणि दुसरा पाय मोडून घ्यायचा का? चला. काय माझ एक मन म्हणत होत. एक मन काय म्हणत होत? म्हणत होत कशाला वाट बघतीस ती याच नाही. कस आणि दुसरं मन? ते बिचार गप्प होत, काय बी म्हणत नव्हतं. खरच गुरुजी तुम्ही येशील असं वाटत नव्हतं, पण खात्री झाली आपली. देवाला काळजी आहे म्हणायची तर. रात्री झोप नीट लागली होती का? कसली झोप, रात सारी डोळाच लागला नाही बघ.
म्हणूनच म्हणत होतो की पायाची हालचाल मुळीच करू नका. पहा बरं पाय किती सुमारला येतो. चालू द्या ना, तुमची तालीम चालू असेल ना. वय गुरुजी एक विचार. काय? ते नव पर तुमच्या औषधाच्या तो हाय का हातात का लगेच किती बरं वाटायला लागलंय. बघा पाय कसा हलका हलका वाटतोय. हलका वाटतोय चंद्रकले, त्याचा काय अर्थच लागेल ना का तर समजून तरी सांग काय. अहो आता ते मला वाचायचं तर राव काय संकुत्रात लिहिले काय कळाने जरा उलगड तरी लावायचं. सखी अनसूये अतिपिन भेन वल्कले ना. अहो गुरुजी ते अति पिणं बिन आमचं रोजच चालू आहे. काहीतरी जरा वाचून घोषवारा सांगा. घोषवारा कालिदासाचं काव्य आहे हे, शाकुंतल नाटकामधलं. शकुंतला आपल्या सखीला म्हणते, सखे अनसूये अशी कशीही द्वाड कंचुकी दाटे, शिथिल करही गाठ जराशी अवघडले मज वाटे. त्यावर सखी म्हणते, वसनाचा हा दोष नसेग वयात आता आलीस तू, सखे साजणी शकुंतलेग रूप यौवना झालीस तू. बले बले काय कोण शाहीर म्हणायचं. शाहीर नाही, महाकवी कालिदासाचं काव्य आहे. अहो तुमचा त्यो कालिदास चांगला शाहीर आहे. आम्हाला ते झालं ते बघा शाहीर प्रभाकर कोणाची बाळा परशुराम आणि बापू बापू पठ्ठी बापूराव ही एवढीच नाव काय ती माहिती होती बघा. पण कालिदासाला शाहीर म्हणायचं ना. आता अहो का म्हणायचं नाही. अहो हे बघा गुरुजी अहो ही लावणीच आहे की बघा. आता हे बघा, सांग चुळीची गाठ कशी सुटली ग तुझ्या ज्वानीची आज मला खुन पटली ग. काय होत असल्या सोन्यासारख्या शृंगारिक काव्याचा हा असला चटोर अर्थ. गुरुजी मी सांगू, यौवन म्हणता तुम्ही त्याला ज्वानी म्हणतो आम्ही. शिंगाराची रसाळ गाणी लावणीहून काय कमी. अहो तुमच्या आमच्या कायेवरती नियतीची मालकी. म्हणून रुतली शकुंतलेच्या ओरामध्ये कंचुकी. अहो कुठे कालिदासाचं महाकाव्य आणि कुठेही छचोर लावणी. काही झालं तरी कालिदासाच्या काव्याची बैठक ही अध्यात्मावर आधारलेली होती. अहो मग काय आमच्या लावणीत अध्यात्म नसतो. लावणीत आणि अध्यात्म. ऐका सरकार करा सुरुवात बोलवा सगळे. आता